गोखले एज्युकेशन सोसायटीचे आरंभट हायस्कूल परळ मुंबई 12 मी कला शिक्षक अमित दिनेश परम। नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळी आपण एलिमेंटरीमध्ये पण एलिमेंटरी एक्झामची तयारी करतोय, 6वी 7वी यांना पण मी दोघांना घेतलेले आहे एक्झाम। 8वीची आपण 8वीला बसवतोय एक्झामला, पण आपण आतापासून तयारी केली तर आपला विषय तो चांगला होऊ शकतो। पहिला पेपर जो होता वस्तुचित्र, इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात, स्टील लाईफ। तर आपण वस्तुचित्र मागच्या याच्यामध्ये शिकलेलो आहे, मागचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेला तो वस्तुचित्राचा होता पहिला पेपर। आता दुसरा पेपर आहे संकल्पचित्र, दुसरा पेपर कुठला आहे संकल्पचित्र। संकल्पचित्राला इंग्लिशमध्ये काय बोलतात, डिझाईन। तर हा दुसरा पेपरचा सराव आता आपण करणार आहे। 6वी आणि 7वी दोघांसाठी आपण हा सराव घेणार आहे, कारण आपलं ड्रॉइंग जेवढं चांगलं होईल तेवढं आपली ग्रेड चांगली मिळू शकते। परीक्षेच्या पेपरमध्ये दिलेलं असतं की खालील घटकांचा वापर करा। आता मार्क कुठलाही दिलेलं असतं, समजा एलिमेंटरीला सोप्यात सोपं असतं, लक्षात ठेवून द्या, पहिली जी परीक्षा आहे ती एलिमेंटरीची आहे, दुसरी परीक्षा इंटरमिडिएट एक्झाम आहे, त्याचे नियम वेगळे आहेत, याचे नियम वेगळे आहेत। याच्या याच्यामध्ये तुम्हाला सोप्यात सोपं येतं, फुलदाणीवरील नक्षील, रुमालावरील नक्षील, ट्रेवरील नक्षील, किंवा 18x18 एक चौरस काढा, किंवा 15x15 एक चौरस काढा, असं सोप्यात सोपं तुम्हाला ड्रॉइंग येतं। समजा तुम्हाला आलं 18x18 एक चौरस काढा, 18x18 चौरस समजा तुम्हाला काढायला सांगितलं, स्क्वेअर काढायला सांगितलं, 18x18 चौरस काढायला सांगितलं, पट्टीच्या सहाय्याने 18x18 एक स्क्वेअर काढून घ्यायचं आहे, चौकोन काढून घ्यायचा, 18x18 काय काढलेलं आहे, एक चौकोन काढलेलं। आता हा चौकोन काढल्याच्या नंतर याच्यामध्ये खालील घटकांचा वापर करायचा। याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत 2 उभ्या रेषा आहेत, 2 आडव्या रेषा आहेत, 2 नागमोडी रेषा आहेत, 2 लहान मोठी वर्तुळ आहेत, 2 त्रिकोण आहेत आणि 1 फुलपाखराचा आकार सांगितलेला आहे। या गोष्टी तुम्हाला या चौरसामध्ये काढायचं आहे। चौरसाचं माप काय दिलेलं आहे, 18x18 सेंटीमीटरचा चौरस करायचा आहे, 18x18 सेंटीमीटरचा चौरस काढायचा आहे, लक्षात ठेवून द्यायचं। हे सर्व जे काय केलेलं आहे हे याचा कंपॉस पेढीच्या साधनांचाच वापर करायचा, तुम्ही हाताने विधाने रेषा मारायची नाही, हे लक्षात ठेवून द्यायचं। 2 उभ्या रेषा पहिले सांगितलेल्या आहेत, तुम्हाला हव्या तसे तुम्ही 2 उभ्या रेषा काढू शकता। हे बघा, 2 उभ्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत पट्टीच्या सहाय्याने, लक्षात ठेवून द्या, मी आता डायरेक्ट करतोय पण तुम्ही पट्टीच्या सहाय्याने करायचे। त्याच्यानंतर 2 आडव्या रेषा, 2 आडव्या रेषा, त्याच्यानंतर आहे 2 नागमोडी रेषा, त्याला आपण स्नेक लाईन बोलतो, मी तुम्हाला शिकवलेलं की सापासारखी दिसणारी रेषा स्नेक लाईन, 2 सांगितले, कशाही तुम्ही वापरू शकता। दोन नागमोडी रेषा झालेली आहे म्हणजे स्नेक लाईन झालेली आहे, 2 लहान मोठी आकाराची वर्तुळ, 2 लहान मोठी आकाराची वर्तुळ आता मी हातानेच काढतोय पण तुम्ही काढताना काय करायचे, कर्कडकचा वापर करायचा, 2 लहान मोठी आकाराची वर्तुळ। त्याच्यानंतर सांगितलेले 2 त्रिकोण, 2 त्रिकोण, आणि शेवटी सांगितलेले 1 फुलपाखराचा आकार। बघा, अशा रीतीने
ती नक्षी आपण काढलेली अशा क्रमाने दोन उभ्या रेषा होत्या, दोन आडव्या रेषा, त्यानंतर दोन नागमोडी रेषा आहेत, त्याच्यानंतर दोन लहान मोठी आकाराची वर्तुळ आहेत, दोन त्रिकोण आहेत आणि एक फुलपाखराचा आकार आहे. अशा रीतीने आपण हे ड्रॉइंग केलेले. ह्याच्याविषयी अजून तुम्हाला सोपं काढायचं असेल, माप तर आपलं हेच राहणार आहे, 18x18 चौरस, 18x18 सेंटीमीटर चौरस आहे, तो तेच माप आपलं राहणार आहे. आता मी पहिले दोन त्रिकोण काढून घेतो. दोन वर्तुळ काढून घेतो. त्याच्यानंतर एक फुलपाखराचा आकार सांगितलेला आहे, तो काढून घेतो. दोन वर्तुळ झालेले, दोन त्रिकोण झालेले, एक फुलपाखराचा आकार झालेला आहे, दोन नागोडी रेषा म्हणजे स्नेक लाईन, हे पण झालेले आहेत, दोन आडव्या रेषा. मगाचं ड्रॉइंग आपलं कठीण होतं, हे ड्रॉइंग आपण सोपं केलं, आणि दोन उभ्या रेषा. मला किती सोपं केलेलं आहे ड्रॉइंग. मगास आपण चित्र काढलेलं कठीण काढलेलं, जरास हे सोप्यात सोपं केलेलं. आता हे चित्र झाल्याच्या नंतर तुम्हाला आता कलर करायचे, बरोबर. रंगवताना आपल्याला पहिले ब्लॅक स्केचपेनची बॉर्डर करायची, जे आता आपल्याला सरावासाठी बोलतोय मी, ते दिसणे आहेत, कारण आपल्याकडे फक्त चॉक कलरच आहे. त्याच्यासाठी आपण फक्त चॉक कलर यूज करताना ब्लॅक स्केचपेनची बॉर्डर करायची. पण जेव्हा आपण 8वीला गेल्याच्या नंतर पोस्टर कलर वापरणार आहे, म्हणजे पाण्याचे रंग वापरणार आहे, तेव्हा ह्याची जी टेक्निक आहे ही वेगळी आहे. तेव्हा तुम्हाला ब्लॅक स्केचपेनची बॉर्डर करायची नाही आहे, कारण ब्लॅक स्केचपेनची बॉर्डर केल्याच्या नंतर जर तुम्ही ओला रंग वापरला तर तो स्केचपेन जो आहे तो सगळा फुटणार आणि ड्रॉइंग खराब होऊ शकतो. वॉटर कलरचं किंवा पोस्टर कलरचं काम करताना पहिले सगळे कलर करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते चित्र सुकल्याच्या नंतर बॉर्डर करू शकता. पण आता आपल्याला फक्त सराव करायचा, आता आपल्याला फक्त 6वी 7वीला काय करायचं आहे, सराव करायचं. त्याच्यासाठी पेन्सिलने सगळं काढून झालं की ब्लॅक स्केचपेनची बॉर्डर करायची आणि खडूच्याच रंगाने रंगून घ्यायचं. खडूचे जे रंग आहेत तेच वापरायचे, लक्षात ठेवून द्या. तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे तेच करायचं आहे, नसेल तर फक्त पेन्सिलने स्केच केली आणि काळा शाईचा बॉलपेन किंवा निळा शाईच्या बॉलपेननी बॉर्डर केली तरी चालेल, लक्षात ठेवून घ्या. तुमच्याकडे ड्रॉइंगची वही नसेल तरी चालेल, जुने जे आपल्या वया आहेत, जुन्या ज्या वया आहेत रेषांच्या, रेषांची जी पानं आहेत त्याच्यावर जर ड्रॉइंग केलं तुम्ही, त्याच्यावर ड्रॉइंग केलं तरी चालू शकतो. हे झाल्याच्या नंतर कलर करताना, आता कलर करताना काय करायचं ते बघा. समजा मी इथे येलो कलर वापरला, इथे मी येलो कलर वापरला, येलो कलर वाईल म्हणतो. हा येलो कलर वापरल्याच्या नंतर हा येलो कलर इथे इथे मी सगळा यूज करणार आणि इथे वापरल्याच्या नंतर या साईडला वापरणार नाही पिवळा कलर, कारण ती रेषा काय होणार, मिक्स होऊन जाईल, ही रेषा मिक्स होऊन जाईल. म्हणून येलो कलर पुढे घ्यायला मी येतो, जरासा ज्या ठिकाणी दोन्ही रेषा मिक्स होणार नाही तिकडे मी येलो कलर वापरणार. त्याच्यानंतर रेड कलर समजा असेल, तो रेड कलर समजा मी इथे घेतला, म्हणजे हा सगळा पोर्शन रेड कलरचा झाला, मग मी इथे रेड कलर वापरला तर ही रेषा काय होणार आहे, मिक्स होऊन जाणार. समजा मी इथे रेड कलर वापरला तर काय होणार, इथे रेड कलर आणि इथे रेड कलर, मग ही रेषा काय होणार, निघून जाणार. तसं मला करायचं नाही, लक्षात ठेवून द्यायचं.
रेड का इधे इराण ने ये लक्षण देवा रेड का मी इधे यूज करू शकतो इकडे यूज करू शकतो इथे यूज करू शकतो त्याच्यानंतर ब्लू कलर घेतला ब्लू कलर मी या साइडला यूज करू शकतो सगळा हा सगळा ब्लू कलरचा पट्टा आहे हा ब्लू कलरचा पट्टा आल्याच्या नंतर एक मिनट जरा इथली रेषा वर घेतो ब्लू कलरचा हा पट्टा आल्याच्या नंतर हा ब्लू कलरचा पट्टा आल्याच्या नंतर इकडे वापरायचा नाही ब्लू कलर इथे पण वापरायचा नाहीये जरा असा लांब घेऊ शकतो म्हणजे इथे ब्लू कलर वापरू शकतो इथे ब्लू कलर वापरू शकतो या इथे पण ब्लू कलर यूज करू शकतो इकडे जरा छोटासा पॅच आहे तो करू शकतो अशा रीतीने तुम्ही सगळे रंग भरायचे लक्षात ठेवून द्या सोप्या सोपं पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की एक रंग जो येईल जो रंग समजा स्क्वेअर आहे इथे आपण असे पार्ट्स काढून घेऊ इथे रेड कलर आला तर या साईडला रेड कलर येणार नाहीये लक्षात ठेवून द्या जरा मोठा स्क्वेअर करतो आयत करतो जाऊ द्या आता मग इथे रेड कलर आला तर इथे रेड कलर येणार नाही इथे पण येणार नाही इथे पण येणार नाही इथे नाही इथे नाही इथे येऊ शकतो इथे ब्लू कलर आला तर इथे साईडला ब्लू कलर येऊ शकत नाही कुठेही इथे लांब येऊ शकतो इथे येलो कलर आला तर या इथे येऊ शकत नाही इकडे येऊ शकतो येलो कलर अजून इथे ग्रीन कलर दिला मी इथे ग्रीन कलर येऊ शकतो या इथे पण मिक्स होणार नाही ग्रीन कलर इथे येऊ शकतो ग्रीन कलर अशा रीतीने ड्रॉइंग्स तुम्हाला रंगवायचं लक्षात ठेवून सोपे सोपे अतिशय सोपे खालील घटकांचा फक्त वापर करायचे 11x18 चौरस पहिले काढला आपण त्यानंतर खालील घटकांचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये दोन उभ्या रेषा आहेत दोन आडव्या रेषा आहेत दोन लागमोठी रेषा आहेत दोन लहान मोठी वर्तुळ आहे दोन त्रिकोण आहेत आणि एक कुंपाकाराचा आकार आहे लक्षात ठेवून नमस्कार.